प्लीज मित्रांनो कॉपरेट करा आयोजकांना, जेणेकरून तुम्ही वेळेला महत्त्व द्या, कुठल्याही प्रकारचा वेळ या ठिकाणी वाया घालू देऊ नका. वाघविल मास्टर्स लगेच शत्ररक्षण लावून घ्या. वाघविल मास्टर्स, वाघविल मास्टर्स शत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवून द्यायची आहे. तानाजी पाटील आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. आणि 5 षटक तुम्हाला 25 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत मित्रांनो, प्लीज कॉपरेट करा आयोजकांना. यस सर, टायमिंग लावलं जाईल भगवान पाटील साहेब, टायमिंग लावलं जाईल. दोन्ही पंचांना विनंती करतो लगेच सामन्याला सुरुवात होऊ दे. सलामीची जोडी मैदानात जाते या ठिकाणी पाहायचं झालं तर दहिसर संघाची सलामीची जोडी नंदा पाटील प्रल्हाद, सलामीची जोडी पुन्हा एकदा मैदानात जात असताना दुसऱ्या फेरीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तर आजच्या दिवसाची पाहायला गेलं तर उपउपांत्य फेरी म्हणजे क्वार्टर फायनलचा सामना सुरुवात होते, दुसऱ्या फेरीला सुरुवात होते. एकीकडे पाच झालं तर नंदा पाटील आणि दुसरीकडे पाच झालं तर प्रल्हाद, दोन्ही सलामीची जोडी मैदानात गेलेली आहे. आणि नंबर वनला गोलंदाजसाठी येतोय वाघविल संघाचा. विलास पाटील येतात आपलं वैयक्तिक पहिले षटक घेऊन. सुरेंद्र पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. विनोद विलास आपलं वैयक्तिक पहिले षटक घेऊन 5 षटकांचा सामना सामन्याला सुरुवात व्हायला जाते. यस, 2:55 झालेले आहेत आणि दोन्ही संघनिकांना विनंती आहे 25 मिनिटांमध्ये हा सामना संपवायचा आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. नंदा पाटील 25 मिनिटांमध्ये 5 षटकांचा. आताचा चेंडू वाट पाहिली, चेंडूवर चेंडू जातोय तो सीमारसीच्या बाहेर. कवरच्या डोक्यावरून चेंडूला भिडकावून लावतायत नंदा पाटील. 4 धावांना आपलं खातं खोलतायत आणि या 4 धावांना संघाची धावसंख्या होते ती 4 धावसंख्या. कमांडीचे माझे राणी न सांगता समजले का
7515 गाडी नंबर 7515 गाडी कोणाची असेल त्यांनी त्वरित लगेच बाजूला करून घ्या. विलास पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर, सामना करतोय नंदा पाटील. अग्रिकुली मास्टर चषक स्पर्धा, आता चेंडू क्रॉस लाईन मधून खेळताय, चेंडू जाते तो थर्ड मॅन रिव्हिजन मध्ये. एकदा पूर्ण होते पायचा, दुसरा धाव साठी धावतायत, दोन धाव पूर्ण करतायत, दोन धावांना आणि या तिसरी धावसाठी धावतायत, तीन धाव पूर्ण करतायत. चांगली रनिंग बिटवीन विकेट होत आहेत आणि या तीन धावना संघाची धावसंख्या होते ती सात या धावसंख्येवर. सेवन रन्स विदाऊट लॉस इन द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकात आला जातं या ठिकाणी. अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन, अग्रिकुली सामाजिक संस्थेची दुसरी स्पर्धा, पहिली स्पर्धा झाली होती ठाणा नगरीच्या बालकुमच्या मैदानामध्ये. कोलसेत संघानं अंतिम विजेतेपद पटकावलं होतं आणि उपविजेतेपद पटकावलं होतं ते मालवणी संघानं. आता तर चेंडू या ठिकाणी पास झाला तर एकदा पूर्ण करतायत या ठिकाणी प्रल्हाद, पंच नो बॉल घोषित करतायत. वन प्लस वन, दोन धाव येत आहेत आणि या दोन धावना संघाची धावसंख्या वाढून होते ती. नवव्या धावसंख्येवर पुन्हा एकदा प्रल्हाद आपल्या बॉलिंग पार्कवर, नो बॉल, खराब चेंडू. वन प्लस वन, दोन धाव येत आहेत आणि या दोन धावना संघाची धावसंख्या वाढून होते ती नवव्या धावसंख्येवर. विलास पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर, सामोरा जातो तो नंदा पाटील. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर टपा कलर तोडची उचली घेते चेंडू, फलंदाजाला चकून जातोय. बाकीचं काम एसटी रक्षक करण्यापूर्वी एकदा पूर्ण करतात आणि या एका धावना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती डबल फिगर मध्ये 10 धावसंख्येवर. 10 रन्स विदाऊट लॉस इन द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकात आलं जातं, एक चांगली सुरुवात म्हणता येईल. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मित्रांनो, दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली या ठिकाणी. आता तर चेंडू फुलटाच म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न सफल होतोय. थोडस चेंडूला चेंज ऑफ द पेस केला होता, चेंडूची गती कमी केली होती. फलंदाज चकतोय, बाकीचं काम एसटी रक्षक करतायत. पुन्हा एकदा विलास, आता तर चेंडू खोलवाट चेंडूला खोदून काढतायत, चेंडू देतो ऑन साईडला, दरम्यान एक धाव पूर्ण करतात प्रल्हाद आणि संघाला नेऊन ठेवतात ते 11 धावसंख्येवर. शेवटचा चेंडू, अग्रिकोली मास्टर चषक स्पर्धा 40 वर्षावरील स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेमध्ये 16 संघांना आमंत्रित केलेलं आहे घोडबंदर संघाना. आता तर चेंडू या ठिकाणी पास झाले, क्रॉस लाईन मधून चेंडू केला जातोय सीमारेषे जवळ, स्क्वेअर लेग सीमारेषे जवळ जेल टिपला जातोय आणि या ठिकाणी नंदा पाटील यांची बारी समाप्त होते. कमांड डीजे इच्छा तुझे मनी है वो माझे रानी, मैं सांगता समजले का त्या गोव्याचे बाजारानो आत्मती देशी का. मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा वेळ तुम्ही वाया घालून देऊ नका.
फलंदाज नवीन येते जयेंद्र ठाकूर. नंदा पाटील बाद होता है या ठिकाणी नंबर दोन ला गोलंदाजासाठी येतात. गजानन डाकी येतात आपल्या वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन. पंचांना गिरकी मारत गजानन डाकी आपलं वैयक्तिक पहिलं षटक. षटक संपतंय. पहिलं धावसंख्या आहे ती एक बाद अकरा. बाद झालेला फलंदाज नंदा पाटील बाद झाला होता आपल्या वैयक्तिक आठ या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या अकरा असताना नवीन फलंदाज येतात त्या ठिकाणी जयेंद्र ठाकूर आणि गोलंदाजासाठी नवीन गोलंदाज नंबर दोन ला आपली गोलंदाजासाठी येतोय गजानन डाकी. पाच षटकांचा सामना उपउपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. गजानन डाकी पंचांना गिरकी मारत आता तर चेंडू पायावर आदळतोय. पंचाकडे अपील केली जाते. लेग बिफोर विकेटची अपील फेटाणून लावतात ती या ठिकाणी निर्धाव जातोय. पाच षटकांचा सामना. गजानन डाकी पुन्हा एकदा जयेंद्र ठाकूर यांच्यासाठी चेंडू देतो ऑन साइडला. मिड विकेट रिव्हिजन मध्ये चेंडू जातोय. एकदा पूर्ण होत आहे आणि एका धावन संघाची धावसंख्या वाढून होत आहे ती बारा धावसंख्येवर. गणेश पाटील मिड विकेट रिव्हिजन मध्ये चेंडूला फील्ड करतात. तत्पूर्वी एक धाव पूर्ण होत आहेत आणि एका धावन संघाची धावसंख्या होते ती बारा धावसंख्येवर. गजानन डाकी पुन्हा एकदा पंचांना गिरकी मारत. एसटी एसटीनं चिटकून आहे थर्ड मॅन. डीप पॉइंट कव्हर लॉंग ऑन लॉंग अप. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर लेगबायचा इशारा येतोय पंचांचा. दरम्यान एक धावेनं संघाची धावसंख्या होते ती एक बाद तेरा. दुसरं षटक प्रगतीवर गजानन डाकी यांच्या रूपानं घोडबंदर मास्टर मार्फत आगरी कोळी स्पर्धा. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू पडतोय तो नो मॅन्स मध्ये. एकदा पूर्ण करतात दुसऱ्या धावसाठी त्या ठिकाणी धावतात. एक धाव पूर्ण होते आणि एका धावनं संघाची धावसंख्या वाढून होते ती चौदा या धावसंख्येवर. षटक सुरू आहे. दुसरं धावसंख्या आहे ती एक बाद चौदा. गजानन डाकी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. घोडबंदर मास्टर मार्फत अग्रिकोळी सामाजिक संस्थेची दुसरी स्पर्धा. आता तर चेंडू या ठिकाणी पास झाला तर चेंडू जातो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या आतमध्ये. चेंडूला पकडले जाते मात्र एकदा पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेक येते चांगलं पॅकअप होते. चांगलं क्रिकेट दिसते गणेश मानेरा यांच्या मार्फत. आणि एका धावनं संघाची धावसंख्या होते ती पंधरा धावसंख्येवर. पहिलं षटक पाहिलं भरत तर पहिल्या षटकामध्ये धावा नऊ आल्या होत्या. दुसरं षटक पाहिलं तर गजानन डाकी अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतात आणि गणेश मनेरा सारखे चांगले क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. एक बाद पंधरा दुसरं षटक प्रगतीवर. उपउपांत्य फेरीचा सामना. पुन्हा एकदा गजानन डाकी आपल्या बॉलिंग मार्कवर. आता फुलटा चेंडू म्हणून खेळतात स्क्वेअर लेग सीमारेषेच्या जवळ जेल मात्र टिपला जातोय. जयेंद्र ठाकूर यांची पारी समाप्त होते. या ठिकाणी दोन महत्वाचे फलंदाज या ठिकाणी. प्रथम बाद झाला होता नंदा पाटील आणि त्यानंतर मात्र बाद होतोय तो जयेंद्र ठाकूर. कमांडी जय या कोली बाराची शान आई तुझ देऊल
पिढीचे नवीन फलंदाज आता त्या ठिकाणी चेतन येतोय. अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती चेतन यांनी पहिल्या सामन्यामध्ये षटकार मारला होता. आणि गोलंदाजसाठी येतोय आपला वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक घेऊन दीपक पाटील. वाघबिल संघाकडून आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहेत दीपक पाटील. नवीन फलंदाज चेतन नॉ स्ट्राईकला उभा आहे. पुन्हा एकदा प्रल्हाद स्ट्राईक घेतोय. दीपक पाटील क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजवताना लंगाला तानाजी लंगा आपल्या क्षेत्ररक्षण आहे कवर आहे पॉइंट आहे. दीपक भोईर 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटक संपवायचे आहेत. आताचा कार्पेट ड्राईव्ह होतो या ठिकाणी चेंडू जातो तो सिलिमिट आपला स्वतः गोलंदाज चेंडू फील करतात पायाला दोन चेंडू जातोय कव्हर मध्ये. तत्पूर्वी एक धाव पूर्ण करतात आणि एका धावाने संघाची धावसंख्या होती ती 16 धावसंख्येवर 16 रन्स लॉस ऑफ 2 विकेट आणि 2 बाद झालेले फलंदाज म्हणजे दोन्ही अतिशय घातक फलंदाज बाद होत आहेत नंदा पाटील आणि जयेंद्र ठाकूर. दीपक भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आमच्यापासून दूर जाताना आत्ताचा चेंडू एक पुन्हा एकदा चेंडू येतो ऑन साइडला तानाजी पाटील जातात चेंडूवर. गणेश पाटील चेंडूला फील्ड करतात. तत्पूर्वी एक धाव पूर्ण होते आणि एका धावाने संघाची धावसंख्या होते ती 18 धावसंख्येवर. चेतन 2 धावांनी आपलं खातं खोलतात. पहिल्या सामन्यात अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती चेतन यांनी. दीपक भोईर आता त्याच फुलटा चेंडू बनवून खेळतात. चेंडू जातोय तो पॉइंटला बॅकफूट पॉइंटला चेंडू जातोय एक धाव पूर्ण होत आहे आणि एक धावाने संघाची धावसंख्या होते ती 19 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा दीपक भोईर आपल्या बॉलिंग मार्कवर चेतन खेळण्यासाठी तयार. आता चेंडू या ठिकाणी पाहायचा झालाय तर चेंडू येतो लॉंगला तानाजी पाटील चेंडूला फील करतात एकदा करताय पाहायचा दुसऱ्या धावसाठी त्या ठिकाणी पैकी थोडीशी उशिरा येते 2 धाव पूर्ण करतायत आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या वाढून होते ती 23 या धावसंख्येवर 23 रन्स. जेवणाचं काउंटर कोणाला जेवायचं असेल मित्रांनो तो जेवण उरकून घ्या. शेवटची 15 मिनिटं बाकी राहिलेली आहेत. 15 मिनिटांमध्ये जेवणाचं काउंटर बंद केलं जाईल. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर साफ त्रिफळाची बाद होत आहेत चेतन बाद होत आहे संघाचा 3रा मोहरा बाद होत आहे संघाची धावसंख्या 23 असताना. परत या ठिकाणी पाहायचं झालं तर पहिला सामना विजय केला होता चेतन यांनी अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी केली होती. नंदा पाटील यांनी चांगल्या प्रकारे फलंदाजी केली. जयेंद्र ठाकूर यांनी फलंदाजी केली होती. मात्र आताचं जर गणित पाहिलं तर हे 3 फलंदाज लवकर बाद होत आहेत. संघाची धावसंख्या फक्त 23 असताना या 3ही फलंदाज लवकर बाद होत आहेत. नक्कीच नक्कीच. कारण नंदाबद्दल म्हणायचं गेलं तर ज्याप्रमाणे सुरुवातीला नंदा जो स्ट्रोक खेळला होता थांबून खेळला होता वेळ पाहिली होती चेंडू येण्यापर्यंत त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करायला हवा होता. कारण गोल्डन मॅन विलास पाटील ज्याप्रमाणे गोलंदाजी करत होता स्लोरम गोलंदाज होता आणि एक प्रकार म्हणायचं की डमी चेंडू हाताळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न तो गोलंदाज करत होता आणि त्या गोलंदाजाला जर खेळायचं असेल तर थांबून खेळणं हे तुम्हाला गरजेचं होतं. मात्र ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की नंदा त्याच्यानंतर जयेंद्र ठाकूर त्यानंतर चेतन हे 3 महत्त्वाचे फलंदाज बाद झाले आहेत. नक्कीच थोडी धावसंख्येवर रोख लागू शकेल दहिसर संघाच्या. येस भरत. कारण की याच 3ही खंदेवीरांनी संघाला विजय मिळवून दिला होता पहिल्या सामन्यामध्ये. दीपक भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कावर नवीन फलंदाज मिलिंद येत आहेत खेळण्यासाठी. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर जास्त 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 बाहेर जातोय पंच वाईट घोषित करतायत.
अवांतर धावना संघाची धावसंख्या वाढून होते ती 24 या धावसंख्येवर. कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालू देऊ नका मित्रांनो. आणि कोणाला जेवायचं असेल तर आपल्या व्यासपीठाच्या पाठीमागे एक भला मोठा मंडप आहे जेवणासाठी, जेवण उरकून घ्या मित्रांनो. आताचा चेंडू डायरेक्ट एक्स्ट्रावर जातोय, त्रिफळा छेद बाद होत आहेत, चौथा मोरा बाद होत आहे या ठिकाणी. फलंदाज येतात या ठिकाणी. आतापर्यंत चार फलंदाज बाद झाले आहेत. प्रथम बाद झाला होता फलंदाज नंदा पाटील, दुसरा फलंदाज बाद झाला होता जयेंद्र ठाकूर, तिसरा फलंदाज झाला होता मिलिंद, आणि आता चौथा तिसरा फलंदाज बाद झाला होता चेतन, आणि आता चौथा फलंदाज बाद होतोय तो मिलिंद. चार फलंदाज बाद होतात. संघाची धावसंख्या आहे ती 24. ज्ञानदेव राजेश पाटील एक अष्टपैलू खेळाडू राजेश पाटील येतात खेळण्यासाठी. अतिशय चांगल्या प्रकारचं समालोचक सुद्धा करतात राजेश पाटील जेव्हा वेळ येईल तेव्हा, आणि डॅन्स सुद्धा करतात. आताचा चेंडू सहा त्रिफळा छेद, पाच फलंदाज बाद होतात या ठिकाणी दहिसर संघाचे. आणि बरं या ठिकाणी पाहायचं झालं ज्या प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी चालेल, ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण चालू आहे, तर एक वर्चस्व करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे वाघबिल संघाचा तो आता पूर्णवत लायला लागलाय असं म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच नक्कीच, नो डाऊट, कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी अटॅक सुरू आहे वाघबिल संघाचा, दबाव जो प्रेशर आहे दहिसर संघावर सुरुवातीपासून आपण पाहिला की सुरुवातीपासून अंडर प्रेशर मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि तो शेवटपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय वाघबिल संघामार्फत. नक्कीच गुड मॉर्निंग वाघबिल. नवीन फलंदाज येतात या ठिकाणी. हॅलो 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 हॅलो. नवीन फलंदाज येतात या ठिकाणी. पाहायला झालं तर बबन पहिल्या सामन्यामध्ये 0 धावसंख्येवर बाद झाला होता, आणि आता पूर्ण जबाबदारी तसं पाहायला गेलं तर बबन यांच्यावर, कारण की चांगले फलंदाज जर पाहायला गेलं तर प्रथम बाद झाला होता तो नंदा पाटील, दुसऱ्या नंबरला बाद झाला होता जयेंद्र ठाकूर, तिसऱ्या नंबरला बाद झाला होता चेतन, चौथ्या नंबरला बाद झाला होता तो मिलिंद, आणि पाचव्या नंबरला बाद होतोय तो प्रल्हाद. म्हणजे पाच खंदेवीर जर पाहत झालं तर अर्ध्या टीम जर पाहिली तर गारद झालेले, आणि ते गारद झालेले खेळाडू म्हणजे एक चांगले घातक फलंदाजच बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज येतोय बबन, पूर्ण जबाबदारी पहिल्याच सामन्यामध्ये आपल्याला धावा काय करता आला नाही, मात्र आता बबन यांच्यावर पूर्ण जबाबदारी असेल. संघाची धावसंख्या आहे ती 5-24. चौथं षटक प्रगतीवर. ज्ञानदेव आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं चौथं षटक घेऊन येत आहेत. बबन खेळण्यासाठी तयार, प्रथम स्ट्राईक घेत आहेत या सामन्यावर बबन. आताचा चेंडू वाटते डिलिव्हरी, चेंडू टप्पा खाल्यावर थोडासा आतमध्ये शिरतोय फलंदाजाला, चकून जातोय चेंडू, निर्धाव जातोय. ज्ञानदेव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर, क्षेत्ररक्षण दूर दूर प्रांगवलेलं, कवर आणि थर्ड मॅन वगळता क्षेत्ररक्षण पूर्ण सीमारेषी जवळ. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू जातो तो बॅकफुट पॉइंटला, एकदा पूर्ण होतोय दुसऱ्या धावसाठी त्या ठिकाणी बबन, मात्र तिथेच थांबवत आहेत. एकदा पूर्ण करतात बबन आपलं खातं खोललात, आणि एका धावानं संघाची धावसंख्या वाढून होत आहे ती 25 या धावसंख्येवर. षटक सुरू आहे चौथं, धावसंख्या आहे ती 25. आणि नक्कीच भरत जर विचार केला तर पाच षटकांचा जर खेळ पूर्ण होईल तेव्हा दहिसर संघाच्या नावावर कमीत कमी 40 ते 45 धावा यायला पाहिजे. आता तर चेंडू या ठिकाणी पाहत झाला तर चेंडू जातोय तो थर्ड मॅनला, बबन एकदा पूर्ण करतात पाहायचा, आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी. कमांड डीजे गरीब
असो वा श्रीमंत येतो तुला ग शरण, दुखी असो का संकटी सांगे तुला गा रान। आणि या चार धावना संघाची धावसंख्या वाढून होत आहे ती आणि या ठिकाणी पाच झालं तर बाद होत्यात, सहावा मोरा बाद होतोय संघाची धावसंख्या 29 असताना, साप त्रिफळा चित बाद होतात। आतापर्यंत पाहायचं झालं तर परत या ठिकाणी तीन त्रिफळा चित बाद झालेल्या आहेत, चार त्रिफलाचित बाद झालेले आहेत, सहा फलंदाजाचा विचार केला तर चार फलंदाज जे आहेत ते त्रिफलाचित बाद झालेले आहेत। नक्कीच, कारण नंदू मला वाटतं एक दुसरी स्पर्धा सुरू आहे ओपनची, तिथे खेळण्यासाठी गेला होता। ज्यावेळेला मी प्लेअर पाहिले वाघवीडचे तेव्हा माझ्या मनात देखील शंका होती की सेकंड ओव्हर कोण टाकणार वाघवीड संघाचे, का नंदू पाटील तर नाही आहे या संघामध्ये, मात्र विलास पाटील ज्यावेळेला पाहिलं तेव्हा विचार केला यस विलासला सलामीचा षटक देतील, त्यानंतर गजानन डाकी हे दुसरं षटक होते। गजानन डाकीबद्दल म्हणायचं गेलं नंदूला तरी सर तर वन ऑफ द ग्रेट बॉलर, नक्कीच कौतुक करून या गोलंदाजाचं मी, हे सहा किंवा सात धावा आतापर्यंत जर अॅनालिसिस जर पाहिलं आपण गजानन डाके यांचा, मास्टर रेकॉर्ड जर पाहिला आपण गजानन डाके यांचा, तर पाच या सहा धावा या गोलंदाजानं आतापर्यंत आपल्या गोलंदाजीमध्ये खर्च केलेल्या आहेत। टॉप क्लास गोलंदाज वाघवीड मास्टर संघाचा। नाही, गजानन डाकीबद्दल बोलायचं अतिशय चांगल्या प्रकारचं गोलंदाजी करतो। आता तर चेंडू या ठिकाणी पाय झाला तर पुन्हा एकदा फलंदाजाला चकून जातोय, बाकीचं काम यष्टीरक्षक करतायत। षटक संपलं का? षटक संपतंय, चौथं धावसंख्या आहे ती सहा बाद एकोणतीस। बरं, तर पाहायला गेलं तर आता शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहेत आणि वाघबिल सारखा एक बलाढ्य संघ समोर आहे, दहिसर संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही। जयेंद्र ठाकूर, नंदा पाटील, बबन, चेतन सारखे फलंदाज असताना या संघाची जर धावसंख्या 50 व्हायला पाहिजे होती, मात्र धावसंख्या कुठेतरी अडली जाते। त्याचं कारण म्हणजे गोलंदाजी चांगली झालेली होती वाघबिल संघाची, क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, अतिशय चांगल्या प्रकारचं कम्पॅक्ट त्यांनी चांगलं केलेलं आहे आणि त्यासाठी धावा ज्या आहेत त्या रोखल्या गेलेल्या होत्या। नक्कीच नक्कीच, माझी देखील अपेक्षा होती की 50 ही गाठायला हवी दहिसर संघाना, कारण 50 ही गरजेची आहे, 50 ही गाठणं गरजेचं आहे दहिसर संघाला। कारण वाघवीड संघाचा विचार केला तर नामवंत खेळाडू गणेश मनेरा, त्याच्यानंतर गणेश पाटील, त्यानंतर डॉक्टर ज्ञानदेव, त्यानंतर म्हणायचं गेलं तर खास करून विलास पाटील, ज्या विलासनं याच मैदानात चांगली कामगिरी केली, तानाजी पाटील, असे नामवंत खेळाडू आहेत। त्याचं त्या संघासमोर जर एक टार्गेट ठेवायचं असेल तर 50 धावा या व्हायला हव्यात। तानाजी पाटील आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बाबा चेंडूला पुल करायचं होतं ऑन साईडला, चेंडू जाते तो थर्ड मॅनला, एकदा पूर्ण होतंय आणि एका धावना संघाची धावसंख्या कधीपासून जी रोखली होती ती एका धावनं वाढते 30 या धावसंख्येवर। एक जबरदस्त असं खेळी आणि जबरदस्त असं गोलंदाजी, मग तो गजानन डाकी असू दे विलास पाटील असू दे, अप्रतिम गोलंदाजी वाघबिल संघाकडून आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण गणेश पाटील असू दे, गणेश मनेरा असू दे, अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण। तानाजी पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट हँड ओढ विकेट मारा, आता तर चेंडू पूल केला जातोय आणि या ठिकाणी मात्र सहा धावा दही के साथ मक्खन फ्री, सहा धावाने संघाची धावसंख्या वाढून होते ती दुधाची किटली। भगवान पाटील साहेब दूध के साथ मक्खन फ्री मिळत आहे, सहा धावा सहा धावानं संघाची धावसंख्या वाढून होते ती 36 या धावसंख्येवर। तानाजी पाटील थोडेसे नाराज, आता झेल होता, विकेट बाद होऊ शकला असता, मात्र तो झेल सहाच्या रूपांतर होतंय, सहा धावामध्ये रूपांतर होतंय। आता तर चेंडू या ठिकाणी पाय झाला तर चेंडू जातो तो मिड विकेटला, गणेश पाटील चेंडूवर जातात, एकदा पुन्हा होते पायचा दुसऱ्या धावसाठी त्या ठिकाणी आणि या ठिकाणी वाड फिल्डिंग गणेश आणि बाद होतोय या ठिकाणी धावची चरपानं, सातवा मोरा बाद होतोय तो दहिसर संघाचा।
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. नरेश पाटील भाईंदरपाडा संघातील खेळाडू यांना विनंती करते व्यासपीठावर या. नरेश पाटील फलंदाज नेम्स जितू सोनार, नवीन फलंदाज जितू सोनार खेळण्यासाठी. तानाजी पाटील एक चांगल्या मूड मध्ये 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन आमच्यापासून दूर जाताना राईट हँड ओव्हर विकेट मारा करतील जितू सोनार. आताचा चेंडू मधल्या इष्टीवर खेळून चेंडूला ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र चेंडू आणि चेंडूपली यांचा काही संघर्ष होत नाही आहे. निर्धा जातोय चेंडू. 7 बाद 37 37 रन्स. किती चेंडू शिल्लक आहेत? शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो. पाहायचं 2 चेंडू मध्ये किती धावायचे आहेत ते. 7 बाद 37 37 रन. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचं झाला तर जास्त 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 बार जाते, पंच वाईट घोषित करतात. 1+1 2 धावायतात आणि या 2 धावना संघाची धावसंख्या वाढून होते 39 या धावसंख्येवर. 39 रन्स लॉस ऑफ 7 विकेट इन द लास्ट ओव्हर इन द लास्ट बॉल सेकंड लास्ट बॉल. शेवटचे 2 चेंडू संघाची धावसंख्या ती 7 बाद 39. आता तर चेंडू या ठिकाणी चेंडूला टॅप केले जाते, चेंडू जाते तो कव्हरला एकदा पूर्ण करतात. पाहायचा दुसऱ्या दिवसासाठी त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न होईल. फेकी थोडीशी उशिरा पोचते, 2 धावायतात आणि या 2 धावना संघाची धावसंख्या वाढून होते ती 41 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू 50 का ना होईना मात्र 40 पूर्ण करतायत या ठिकाणी दहिसर संघ. संघाची धावसंख्या होते ती 41 41 रन्स. तानाजी पाटील आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. आताचा चेंडू फुलटा चेंडू म्हणून खेळतात, चेंडू येते तो मिड विकेटला. गणेश पाटील चेंडूला फील करतात, एकदा पूर्ण होते पाहायचंय. आणि दुसरी धाव घेताना मात्र बबन बाद होतात. 8 फलंदाज बाद, संघाची धावसंख्या आहे ती 8 बाद 42. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. संघाला जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 43 धावा. जेव्हा सामन्याला सुरुवात होईल तेव्हा धावतं समालोचक घेऊन येतील माझे सहकारी मित्र भरत राऊत. धन्यवाद नंदा दरे सर, पुन्हा एकदा या क्रीडानगरीमध्ये या घोडबंदरच्या क्रीडानगरीमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. वेलकम टू घोडबंदर. तर चालू सामन्याकडे वळण्या अगोदर मी विनंती करतोय दोन संघांना, पांडू मास्टर्स संघनायक दिलीप भोईर आणि मुर्दा मास्टर्स संघनायक प्रशांत भोईर, लगेच आपण नाणेफेक करण्यासाठी या. मुर्दा वर्सेस पांडू या दोन संघादरम्यान उपांत्यपूर्व फेरीतील सामन्याला सुरुवात होणार आहे. पांडू संघनायक दिलीप भोईर आणि मुर्दा संघनायक प्रशांत भोईर, आपण लगेच नाणेफेक करण्यासाठी या. वेळ कमी आहे आपल्याकडे. चालू असलेला सामना आपण पाहतोय उपांत्यपूर्व फेरीतील हा सामना दहिसर वर्सेस वाघवीळ या दोन संघादरम्यान जवळपास 43 धावा जिंकण्यासाठी दिलेल्या आहेत दहिसर संघाना. सुरुवात दहिसर संघाची जबरदस्त झाली होती, धनक्यात सुरुवात झाली होती असं वाटलं होतं की 50 अधिक धावा दहिसर संघ गाठेल, मात्र ज्याप्रमाणे गोलंदाजी जर झाली वाघवीळ संघाची ती मात्र अप्रतिम. कुठेतरी थांबवण्याचं काम केलं डॉक्टर ज्ञानदेव, गुड बॉलर नक्कीच कौतुकर्मी ज्ञानदेव यांचं, कारण अप्रतिम गोलंदाजीचा मारा ज्ञानदेवनं केला आणि कुठेतरी थांबवण्याचं काम दहिसर संघाला या गोलंदाजानं केलं. 43 धावेचं लक्ष आहे, पंचांजवळ चेंडू फेकून द्या. तर नक्कीच मी सातत्याने हेच म्हणत असतोय की काही ना काही नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न घोडबंदर मास्टर संघाचा असतो. घोडबंदर मास्टर संघानं काय आणलं अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये, पहिलं लाईव्ह टेलिकास्ट कोणी आणलं असेल मास्टर क्रिकेटमध्ये ते म्हणजेच घोडबंदर मास्टर संघानं. आणि या वेळेला आपण पाहतोय तर रोख प्राईज, सर्वात मोठी रोख प्राईज पूर्ण मास्टर्सच्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कोणी आणली असेल ती देखील घोडबंदर मास्टर्स या संघानं. या वर्षामध्ये
अंतिम विजेत्या संघाला 21,000 रुपये रोख रक्कम आणि अंतिम उपविजेत्या संघाला 11,000 रुपये रोख रक्कम गोडबंदर मास्टरच्या वतीनं देण्यात येणार आहेत. कैलासोची ठकुबाई पांडुरंग तरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अंतिम विजेत्या संघाला 21,000 रुपये रोख आणि अंतिम उपविजेत्या संघाला 11,000 रुपये रोख तरे बंधू यांच्याकडून देण्यात येणार आहे. श्री रमेश पांडुरंग तरे, श्री चंद्रकांत पांडुरंग तरे आणि श्री नंदलाल पांडुरंग तरे या तरे बंधूंकडून आपल्या आईच्या स्मरणार्थ हे रोख पारितोषिक विजेत्या आणि उपविजेत्या संघाला दिलं जाईल. जेवणाची शेवटची 5 मिनिटं राहिलेली आहेत मित्रांनो. जेवणाचं काउंटर आता बंद करण्यात, आता चहाचं काउंटर सुरू होईल. तत्पूर्वी मित्रांनो, कोणाला जेवायचं असेल तर आपल्या व्यासपीठाच्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर भला मोठा जेवणाचा मंडप आहे. मुर्दा आणि पांडू आलेला आहेत, नाणेफेक लगेच करून घ्यायची आहे. तर 30 चेंडू आणि 43 धावा सरासरी जर आपण पाहिले तर 8.6 सरासरीने प्रतिषटकामागे खेळावं लागेल ते वाघवीळ या संघाला. पाहिजे गोलंदाजीबद्दल म्हणायचं गेलं तर खरोखर ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये जी गोलंदाजी दहिसर संघाने केली ती मात्र अप्रतिम केली होती. नो डाऊट राजेश पाटील म्हणा, जितू सोनार म्हणा, त्यानंतर म्हणायचं गेलं तर प्रशांत हा एक प्रल्हाद हा एक गोलंदाज वाढलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये प्रल्हाद नव्हतं, मात्र यावेळेला आपल्याला दिसतोय. तर गोलंदाजी साईड थोडी वाढली असं म्हणायला हरकत नाही आहे. पाहिजे आहे 30 चेंडू 43 धावा 8.6 सरासरीनं या धावा पूर्ण करायच्या आहेत वाघवीळ संघाला. वाघवीळ संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवून द्यायची आहे. तर दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्याला सुरुवात करण्याकरता नाणेफेकीचा कॉल केला जातोय. एक दिग्गज खेळाडू, एक नामवंत खेळाडू आणि क्रीडाप्रेमी असं नक्कीच मी म्हणेल अनंत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते तो नाणेफेकीचा कॉल केला जाईल. पांडू वर्सेस मुर्दा, कोण बनेगा टॉस का बॉस? आणि पांडू बनतोय, नाणेफेक जिंकतोय. पांडू विन द टॉस अँड चॉईस द फील्ड फर्स्ट. नाणेफेक जिंकून पांडू संघाने प्रथम शतरक्षण स्वीकारतोय आणि आमंत्रित करतो मैदानाच्या आतमध्ये, ते म्हणजेच मुर्दा संघाला फलंदाजी करण्यासाठी. 7x17 वॅगनर सिल्वर कलरची त्या गेटवर उभी आहे. 7x17 मित्रांनो, ती गाडी जरा बाजूला काढून घ्या. त्या गाडीमुळे 2 ते 4 गाड्या तुमच्या पाठीमागे अडकलेल्या आहेत. प्लीज कॉपरेट करा. कोण फोर व्हीलर वॅगनर 7x17 प्लीज. मला वाटतं मुर्ध्याच्या क्रीडा रसिकांची ती गाडी आहे, ते म्हणतात की आम्ही जातो. प्लीज गाडी काढून घ्या. मैदान बेटा खूप खुला आहे, गाडी कुठेही लावू शकतो तू. गेटवर गाडी लावू नका प्लीज. पंचांची खून येते आमच्या कुंडलेकाला. सामना सुरू होते आणि धावतो समालाचक घेऊन येतील आमचे सहकारी मित्र आणि क्रिकेटचा इतिहासकार भरत राऊत. धन्यवाद नंदलाल तरे सर. पुन्हा एकदा चालू सामन्याकडे वळतोय. उपांत्यपूर्व फेरीतील हा सामना दहिसर वर्सेस वाघवील या दोन संघादरम्यान. गोलंदाजी पॉईंटवर आपण गोलंदाज पाहताय, तो म्हणजेच प्रल्हाद. पहिले षटकात येण्यासाठी पहिला चेंडू ओवर पिच चेंडू पॅरल स्टाईलने हा चेंडू रिलीज केला होता. कार्पेटच्या स्वरूपात चेंडू लॉंग ऑन रिझनमध्ये चेतन थोडंसं फ्लंबल झाला होता. दुसऱ्या स्पेलमध्ये चेंडू उचलेपर्यंत या दोन धावा पूर्ण करतोय तानाजी पाटील. अकाउंट ओपन करतोय श्री गणेश करतोय या दोन धावेनं वाघवीळ मास्टर्स या संघाचं. अग्रगुळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई गोडबंदर मास्टर्स गोडबंदर आयोजित भव्य देवी ही टुर्नामेंट या मालिकेतील ही दुसरी स्पर्धा. पहिली स्पर्धा आपण बालकुमच्या मैदानावर पाहिली होती. त्या स्पर्धेमध्ये कोलशेत हा संघ विजेता ठरला होता आणि मालवणी हा संघ उपविजेता ठरला होता आणि त्याच मालिकेतील ही दुसरी स्पर्धा आपण पाहतोय. त्यानंतर मिराची स्पर्धा याच मैदानावर होणार आहे पुढील शनिवार आणि रविवारी. पांडू आणि मुर्दा जवळचं घट्ट नातं असं म्हणायला काही हरकत नाही आहे, फक्त एका खाडीचा फरक आहे. एका खाडीचा फरक आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. मात्र दोन जवळीक बंधू असं म्हणायला काही हरकत नाही. पांडू आणि मुर्दा शॉट आपल्याला थोडंसं थांबून खेळतो. बॅकफुटला गेला, चेंडूला पुल केलं स्क्वेअर क्षेत्रामध्ये. चेंडूला मिली इन द एक धाव इथे मिळेल. प्रसन्न नक्कीच नामवंत मुर्दा. मुर्दा संघ म्हटलं तर अनेक दिग्गज खेळाडू मला आठवले. पाटील येतात भयंदर पडायचे, त्यांचं सुद्धा या गोडबंदरच्या व्यासपीठावर गोडबंदर मास्टर तर्फे आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम नरेश पाटील. ग्रेट असतो पल्लू मी भयंदर पडा या संघाच्या माध्यमातून. अनेक वर्ष मी नरेश पाटील यांना पाहिलं होतं. आउटसाइड ऑफ स्टाम वेळ पाहिला, अंतिम श्रेणी बॅटचं ब्लेड ओपन केलं, पंच केला गेला चेंडूला. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक नाही लॉंगचेस फिल्डर, मात्र या इथे दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गणेश पाटील आणि तानाजी पाटील सलामीला आलेले हे दोन्ही फलंदाज.
तर नक्कीच सामन्याला मजा येईल नो डाऊट, कारण 43 धावा आहेत आणि 43 धावसंख्या म्हटलं तर सर्वात मोठी धावसंख्या असं नक्कीच मी म्हणेल. कारण सुरुवातीला आपण जर पाहिलं होतं लॉफ करतोय हवे चेंडू आहे चेतन चेंडूच्या खाली आणि 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 ते मात्र जवळपास तिसऱ्या स्पेलमध्ये चेंडू जमिनीला जमिनीवर पडतोय. कारण 2 वेळा प्रयत्न केला होता, 2 वेळा चेंडू हातामध्ये बसला देखील होता, म्हणजे अंतिम क्षणी चेंडू मात्र धरणीला दान करण्याचं काम चेतन मार्फत केलं जातं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, 43 धावसंख्या आहे, चेंडू कमी आहेत, कदाचित धावा आणि चेंडूचं लेवल गाठण्याचा प्रयत्न तानाजीच्या मार्फत केला जातोय. दहा फलका धावा लागत आहेत ते म्हणजे जर 7 अजून विचार केला आपण तर जवळजवळ 26 चेंडू आणि 27 धावीची गरज आहे, 36 धावीची गरज आहे. पंच केला गेला स्वीपर पॉईंट क्षेत्रामध्ये एकदा मिळेल. गुड अपडेट महेंद्र भगत, टीसीपीच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह कव्हरेज पाहायला मिळते. आणि महेंद्र भगतबद्दल म्हणायचं गेलं मित्रांनो तर खूप मोठं नाव आहे महेंद्र भगतचं, कारण जवळजवळ म्हणायचं गेलं तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू म्हणायचं गेलं दिलीप वेंगसकर यांच्या मुलीच्या साखरपुड्याचं देखील फोटोग्राफी महेंद्र भगत यांना केली होती, लक्षात ठेवा. खास करून दुबईचे दौरा देखील करून आलेले आहेत महेंद्र भगत, नामांकित आहेत. खास करून पहिली वेबसाईट महेंद्र भगत यांची निघाली होती, ते खास करून सिनेमॅटिक क्यू पिक्चरच्या माध्यमातून प्रथम आपण महेंद्र भगत यांना पाहिलं होतं आणि आज आपण त्यांची पाहतो. दुसरी वेबसाईट आहे TCPI माध्यमातून आपण महेंद्र भगत यांना पाहतोय. गुड अपडेट, 9 धावा झालेले आहेत आणि खरोखर आणखीन एक स्पर्धा त्यांच्याच चॅनलच्या माध्यमातून सुरू आहे, वालिव प्रीमियर लीग जी सुरू आहे आणि ती देखील महेंद्र भगतच्या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळेल, सिनेमॅटिक क्यू पिक्चर्स. गुड अपडेट, थँक्यू महेंद्र भगत. 9 धावा 10 फलकावर लागत आहेत, जवळजवळ 43 धावा करायचे आहेत. 9 धावा आलेले आहेत, 34 धावा अजूनही करायच्या आहेत. आस्किंग रन रेट नक्कीच वाढला असेल, कारण 8.4 सरासरीनं धावा करायच्या होत्या. इथे मात्र आपण जर पाहिलं आपण तर 10.78 जवळ म्हणायचं गेलं तर 8.5 रन रेटनं या धावा पूर्ण कराव्या लागतील. करंट गोलंदाजी पॉईंटवर गोलंदाज नाव सांगायचं बाबू, हरेश नवीन गोलंदाज आहे हरेश. तानाजी पाडील शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॉलिंग ऑफ साईड चेंडू रिलीज केला होता या गोलंदाजानं, अप्रतिम गोलंदाजी, जेणेकरून थोडंसं प्रेशराईज ठेवावं लागेल. जी गोलंदाजी करत आहेत दहिसर संघ नक्कीच मी कौतुक करेन, याप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल कारण येणारे जे खेळाडू ते देखील मोठमोठे खेळ लॉफ करतोय. इथे लँडिंग महत्वाची असेल आणि चेंडू मात्र जातोय तो सीमारेषा पार 6 धावेसाठी षटकार. नक्कीच अंगामध्ये घ्यावं लागेल वारा, ज्याप्रमाणे तानाजी पाटील जी अंगामध्ये वारा घेतलेला असं म्हणायला हरकत नाही की 22 चेंडू आणि 28 धावीची अजूनही गरज आहे. एखादा आणखी एक मोठा फटका थोडस लेवल करेल या सामन्याचा नक्कीच मी म्हणेल. थांबवण्याचं काम केलं गेलं, नंदा पाटील मिडविकेट क्षेत्र सांभाळताना तुम्हाला दिसतायत. एक अनुभवी खेळाडू चेतन, या वेळेला चेतनच्या खांद्यावर संघ नायकाची धुरा आहे. दहिसर मास्टर संघाचे मिलिंद मागील वर्षामध्ये आपण पाहिलं होतं, शॉर्ट ऑफ लेन चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता कारण पूर्णतः फाईन लेग रिकामा आहे आणि त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड लेग स्टंप, पंच अशोक राऊत यांचा वाईडचा इशारा. मुर्दा मास्टर्स नक्कीच आमचे जवळचे मित्र प्रशांत यावेळेला संघ नायक आहेत, प्रेमानं आबडी असं म्हटलं होतं आमचे जवळचे मित्र आहेत. मात्र आज जावई जास्त दिसत आहेत कारण फुल फॉर्ममध्ये जावई आहेत गोडबंदरचे, त्या कारणास्तव जास्तीत जास्त इथून तिथे हेरफड्या होत आहेत कारण मला कोणीतरी पाहावं. बॅकफूट पॉन्च केलं गेलं चेंडूला, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढतो कार्पेटच्या साह्यानं. एकदा पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे होतोय आणि या 2 धावा देखील पुन्हा फेकी थोडीशी उशिरा आणि याचाच फायदा उचलला गेला या दोन्ही फलंदाजामार्फत. या 2 धावा 2 धावीने दाफलकर धावा लागल्या जात आहेत त्या 18 धावा 43 धावा खूप मोठं लक्ष आहे. जवळपास अजून 21 चेंडू
आणि 25 धावा या करायच्या आहेत वाघवीळ या संघाला. गुड अपडेट महेंद्र बघा, थँक्यू. जवळपास तानाजी पाटील खेळत आहेत 12 धाव संख्येवर, तर गणेश पाटील 5 धाव संख्येवर खेळत आहेत. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली या दोन्ही फलंदाजामार्फत, कारण फाउंडेशन चांगल्या प्रकारे उभारण्याचं काम या दोन्ही फलंदाजामार्फत केलं जात आहे. शॉट आपल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चुकतोय तानाजी पाटील. बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू विसावतोय तो यष्टीरक्षक जयेंद्र ठाकूर यांच्या हातामध्ये. प्रेक्षकांची गर्दी वाढेल नो डाऊट, कारण म्हणायचं गेलं तर नंदला तरी सर मुर्दा संघ जिंकलेला आहे. नक्कीच व्हॉट्सअपच्या माध्यमातून काहींनी सामना पाहिला देखील असेल आणि फोन देखील गेले असतील, त्या कारणाचं त्यांची पब्लिसिटी थोडीशी वाढेल मुर्दा गावाची. लॉफ करतोय मिस्टर स्टॉक म्हणेल मी, तिथे बबन चेंडूला फील्ड करतोय. एकच धाव मिळेल, 19 धावा. यानंतर याच मैदानावर एक मोठी स्पर्धा MBPL मीरा भाईंदर प्रीमियर लीग, एक सर्वात मोठी स्पर्धा याच मैदानावर तुम्हाला पाहायला मिळणार आहे नो डाऊट, कारण जवळपास IPLच्या प्रमाणे ती स्पर्धा असणार आहे. अनेक खेळाडूंना त्यांच्या गुणाप्रमाणे निवड केली जाईल त्या खेळाडूंची. शॉट ऑफ प्लेन चेंडू फ्रंटफुटच्या पुढे आले होते, खास करून वेळ पहिली चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू निघून जातोय तो मागे. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. धावफळकावर धावा लागल्या जात आहेत, त्या 19 धावा. 8.6 ची सरासरी जर आपण पाहिलं होतं ती सरासरी राखतोय या मैदानावर तो, म्हणजेच वाघवीळचा संघ. इतकंच मी म्हणेल. टेंडर जर आपण पाहिलं मित्रांनो, जर मॅप जर आपण पाहिला तर खरोखर हनुमंताप्रमाणे उंच उंच अशी उडी मारलेली आहे वाघवीळ संघानं. थोडेसे डोंगर खाली दिसत आहेत ते दहिसर या संघाचे. कुठेतरी कमबॅक करावं लागेल, एखादा षटक 3 या 4 धावेचा हाताळावं लागेल, तर थोडंसं प्रेशर वाढलं जाईल ते वाघवीळ या संघावर, आणि जेणेकरून त्या प्रेशरमध्ये एखादा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि कदाचित तुम्हाला एखादा ब्रेक थ्रू मिळू शकेल. करंट रन रेट आपण पाहतो 9.5, मात्र रिक्वायर्ड रन रेटची गरज आपण पाहतोय तर 8 धावीची गरज आहे वाघवीळ संघाला प्रतिषटकामागे. हे देखील घोडबंदरचे जावे आहेत असे म्हटलं तर राजेश पाटील मॅन फ्रॉम दहिसर, 18 चेंडू आणि 24 धावेची गरज आहे. हे षटक खूप निर्णायक असेल, कारण हे षटक काही धावा जर रोखू शकला थोडंसं अंडर प्रेशरमध्ये पाहायला मिळेल ते म्हणजे वाघवीळ संघाला. मात्र ज्याप्रमाणे जावई म्हटलं तर रत्नाकरचं मला आठवण येईल, जावई म्हटलं की लगेच उंचा दर्जावला जावयाचा पाहिजे. राजेश पाटील तेच करतायत का, जबरदस्त पार्टनरशिप. गुड अपडेट, जवळपास 12 चेंडू आणि 19 धावीची पार्टनरशिप या दोघांमध्ये पाहायला मिळते. इथे मात्र चेंडू फायनल सीमारेषेच्या बाहेर 4 धावीसाठी व्हाईटचा इशारा आणि या 4 धावा 1+1 बंपर ऑफर दिवाळी ऑफर या 5 धावा. नक्कीच नशिबाची साथ मित्र म्हणेल की वाघवीळच्या बाजूने दिसताना दिसते, कारण पहिला चेंडू अवंताच्या स्वरूपात आणि त्या देखील आपण पाहिलं तर क्रिसमस गिफ्ट म्हणायला हरकत नाही, क्रिसमस गिफ्ट 5 धावा. इथे मात्र टॉप एज जातोय मिस्टर स्टोक आणि इथे मात्र जयेंद्र ठाकूर यांच्या हातातून चेंडू निसडतोय. कौचित पाहायला मिळतं, कारण जयेंद्र वन ऑफ द बेस्ट फिल्डर्स टेनिस क्रिकेट, मात्र इथे जयेंद्रकडून ही चुकी पाहायला मिळते. खरोखरच नशीब आहे तानाजी पाटील यांचा. धावपळकर धावा लागतंय त्या 25 धावा 25 विदाउट लॉस वाघवीळ मास्टर्स. 25 धावेची पार्टनरशिप जवळजवळ म्हणायचं गेलं तर उर्वरित 13 चेंडूमध्ये 25 धावेची पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला मिळते. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे मिस्टर स्टोक, क्षेत्ररक्षक नाही आहे. मिडॉन रिझनमध्ये चेंडू लँड होतोय, डबलचा कॉल केला जातोय आणि चेंडू फील्ड होईपर्यंत स्वतःच्या फळत्रमध्ये गोलंदाजामार्फत या 2 धावा देखील पूर्ण केले जातात. 27 धावा धावफळकावर लागत आहेत. 16 चेंडू आणि 16 धावेची गरज, 16 चेंडू आणि 16 धावा. दुसरा सामना उपांत्यपूर्व फेरीतील आपण पाहणार आहोत. मुर्दा वर्सेसचा पांडू नाणेफेकेचा कॉल करण्यात आला होता आणि नाणेफेकेचा कॉल जिंकला होता तो पांडू संघानं, आणि प्रथम निर्णय घेतलेला आहे पांडू संघानं तो शतरक्षण करण्याचा. तर वॉर्मअप करण्यासाठी सुरुवात करा मुर्दा मास्टर्स, यानंतर थेट तुम्हाला फलंदाजी करायची आहे.
स्वादिष्ट जेवण खरोखरच आचार्यांचं मी आभार व्यक्त करतोय. जे जेवण बनवतं ते आचार्यांचं देखील आभार व्यक्त करणं गरजेचं आहे, कारण व्हेज अँड नॉनव्हेज आणि एक स्वीट्स डिश देखील आहे जेवणामध्ये, जिलेबी आहे. सत्तावीस धावा झालेल्या आहेत धाव फलकावर, 16 चेंडू आणि 16 धावेची गरज, 30 चेंडू आणि 43 धावा. 43 धावा एक्स्ट्रा होत्या, मात्र या 43 धावेचा भार, 13 धावेचा भार हा भरून काढले. लॉफ करतोय, हवेची साथ मिळते का, मात्र नाही आहे. सीमारेषेवर तैनात शतरक्षक नंदा पाटील आणि इथे मात्र जेलबाद होतोय तो गणेश पाटील. नक्कीच हा ब्रेक थ्रू अगोदर मिळायला हवा होता दहिसर संघाला, मात्र भरपूर उशीर होतोय. जवळजवळ आपण या दोघांची पार्टनरशिप पाहिली मित्रांनो, तर 27 धावेची पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजा गणेश पाटील अँड तानाजी पाटील या दोन्ही फलंदाजा मार्फत पाहायला मिळते. 15 चेंडू आणि 27 धावेची पार्टनरशिप या फलंदाजा मार्फत पाहायला मिळते. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गणेश मनेरा, एक हार्ड हिट फलंदाज वाघवील मास्टर्स या संघाचा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, पुरेपूर फायदा, चेंडू हवेत आहे आणि बॅक टू बॅक आणखीन एक फलंदाज बाद. सलामीचे सलामीला आलेले दोन्ही फलंदाज पॅवेलियनच्या दिशेने परताना, गणेश पाटील त्यानंतर लगेच बॅक टू बॅक तानाजी पाटील देखील परतताना पॅवेलियनच्या दिशेने. पुढचे नक्कीच कदाचित ह्या दोन विकेट काहीसा वेगळेपण आणण्याचा प्रयत्न केला जातोय का राजेश पाटील, कारण गुड ब्रेक थ्रू दोन विकेट प्राप्त करतो आपल्या गोलंदाजीमध्ये. थोडस प्रेशराइज करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र क्रीजवर आपण पाहताय तर गणेश मनेरा एक मोठा खेळाडू आहे आणि ही विकेट खूप महत्वाची ठरू शकेल या सामन्यामध्ये. ऑन ट्रिक वर इथे मात्र चेंडू अपेक्षापेक्षा खाली बसतोय, कदाचित अपेक्षा केली असेल की चेंडू थोडीशी उचली गेली, मात्र बीट होतोय गणेश या चेंडूवर. अप्रतिम गोलंदाजी, गुड कम बॅक टू दैस सर राजेश पाटीलच्या माध्यमातून. 27 धावसंख्येवर पूर्णतः स्थिर झालेला हा संघ. सुप्पर डिलिव्हरी यॉर्करचा मारा, सरळ चेंडू आपण पाहिला तर आउटसाइड लेग स्टंप पंच दर्शवित आहेत. लेगबायचा इशारा, लेगबायच्या स्वरूपात ही एकदा मिळेल. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. अप्रतिम गोलंदाजी राजेश पाटील मार्फत 2 विकेट प्राप्त करतो आपला राजेश आपल्या गोलंदाजीमध्ये. धावा खर्च करतोय तो म्हणजेच 9 धावा. 3 षटक पूर्ण होत आहेत, 2-28 अशी सुरुवात पाहायला मिळते वाघवीळ या संघाची. 43 धावेचा पाठला करताना वाघवीळचा संघ मैदानाच्या आतमध्ये. ट्रेंडर जर आपण पाहिलं तर जवळपास अजूनही वर्चस्व आहे वाघवीळ संघाचं या सामन्यावर असा ट्रेंड दाखवतोय. स्कोर ट्रेंड जर आपण पाहिला, आलेख जर आपण पाहिला आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा टीव्हीवर, तर थोडस वर्चस्व आहे वाघवीळ संघाचं या सामन्यावर. रिक्वायर्ड रेट आपण जर पाहिला मित्रांनो, 7.5 धावा प्रतिषटकामध्ये करायचे आहेत. करंट रेट जर आपण विचार केला तर सुरुवातीच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 8.6 सरासरीनं वाघवीळ संघाला खेळायचं होतं, मात्र करंट रेटचा विचार केला आपण तर 9.33 सरासरीनं वाघवीळ संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 12 चेंडू 15 धावेची गरज, तर 3 चेंडू ते शेवटचे 4 चेंडू मी म्हणेन राजेश पाटील यांचे खूप महत्वाचे ठरलेले आहेत, कारण कुठेतरी 2 विकेट्स कुठेतरी 2 ब्रेकथ्रू मिळू दिले आणि खास म्हणजे चेंडू आणि धावा याच्यामध्ये थोडासा फरक जाणवायला लागलेला आहे. जितू सोनार वन ऑफ द ग्रेट बॉलर, टॉप 10चा हा गोलंदाज इतकंच मी म्हणेल, कारण दहिसर संघाच्या गोलंदाजीचा विचार केला तर ब्रह्मास्त्र असं म्हटलं होतं या गोलंदाजाला, कारण ज्या गोलंदाजावर जास्तीत जास्त विश्वास दहिसर संघाचा असेल तो गोलंदाज म्हणजेच जितू सोनार, आणि त्याच ब्रह्मास्त्राचा उपयोग केला जातो जयेंद्र ठाकूर यांच्या मार्फत, कारण जो प्रेशर आहे ज्या 4 धावा एक्स्ट्रा आहेत, 3 धावा ज्या एक्स्ट्रा आहेत, या 3 धावा
सात धावेपर्यंत जर पोहोचल्या तर थोडंसं प्रेशर वाढला जाईल. या कारणास्तव जितूचा वापर केला जातोय. किंचित हा गोलंदाज चार या पाच धावेचा षटक हाताळेल का अपेक्षा असेल. या कारणास्तव जितूला गोलंदाजी देण्याचं काम संघनायकामार्फत केलं जात आहे. शॉर्ट टॉपलाईन चेंडू बॅकफूटला गेला, चेंडूला लॉफ केलं, ऑन साईडला चेतन आहे लॉंग ऑन रिझन मध्ये. एक धाव इथे मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी चुकीची किंवा असं देखील असू शकेल कारण गणेश मनेरा हा खेळाडू स्ट्राईकवर आहे. गणेश म्हटलं तर वाघवेळ संघाचा आधारस्तंभ असं म्हणायला हरकत नाही आहे आणि त्या कारणास्तव बेस्ट बॅट्समॅन समोर एक बेस्ट बॉलर आणणं गरजेचं आहे. त्या कारणास्तव विकेट गणेश मनेरा यांची विकेट प्राप्त करण्यासाठी कदाचित जितू सोनार यांचा वापर केला जात आहे. या दोन धावा 30 धावा धावफळकावर लागत आहेत. 11 चेंडू आणि 13 धावेची अजूनही गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, म्हणायचा गेला बैठक स्टोक हा खेळण्याचा प्रयत्न केला होता. लेग ब्रेकचा मारा, जुनियरने लेग ब्रेक म्हणायला हरकत नाही. थोडासा चेंडू कट होताना दिसला जितू सोनार यांचा. जागेवरून बैठक स्टोक करून हा चेंडू स्क्वेलेकच्या डोक्याच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता गणेश मनेरा यांचा. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू. पुन्हा एकदा त्याच प्रकारे लेग ब्रेकचा मारा, आउटसाइड लेग स्टम्प चेंडू लँड केला, त्यांना चेंडू पडल्यावर लगेच आत आला. सुपर्ब डिलिव्हरी. ह्या कारणास्त काय माइंड आहे जयंत ठाकूर यांचा, का जितू सोनार यांना काढलं गेलं विचार करा. कारण एक मोठा खेळाडू क्रीजवर आहे, कमीत कमी धावा जर या षटकामध्ये गेल्या तर शेवटच्या षटकामध्ये खूप मजा येईल या सामन्यासाठी. लॉफ करतोय, शतरक्षक नाहीये, इन टू द गॅप, चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे अँड थँक्यू महेंद्र भगत. कारण आतापर्यंत जर या पूर्ण टुर्नामेंटचा जर विचार केला, या पूर्ण स्पर्धेचा विचार केला तर आतापर्यंत 19 चौकार लागलेले आहेत या स्पर्धेमध्ये. धन्यवाद महेंद्र भगत, गुड अपडेट महेंद्र भगत मार्फत. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी होत होती जितू सोनार यांची, मात्र कौतुकर्मी थोडासा उशिरा असतो खेळा, मात्र अप्रतिम स्टोक खेळा गेला गणेश मनेरा यांच्याकडून जवळपासचा मिडविकेटच्या त्या दिशेनं एक चांगला चौकार, महत्वपूर्ण चौकार मित्रमंडळी संजीवनी बनलेला आहे. पुन्हा हवेत आणि चेंडू जातोय तो सीमारेषा बाहेर सहा धावेसाठी. इथे मी तर म्हणेल की वाघवीळ संघ पूर्णतः कब्जा करतोय या सामन्यावर. दहावा षटकार या स्पर्धेतील, मागील वर्षामध्ये 64 षटकार लागले होते या स्पर्धेत, लक्षात ठेवा. पंच केला गेला चेंडूला, बॅकफुटला गेला, चेंडू टॅप करतोय जवळपास मिडविकेट क्षेत्रामध्ये. नंदा पाटील चेंडूला फील्ड करतो, फंबलतोय. तर मागील विचार केला आपण 23 डिसेंबरचा तो दिवस होता, नंदला तरी देखील माझ्यासोबत होते आणि जवळजवळ 64 षटकार घोडबंदरच्या स्पर्धेमध्ये लागले होते लक्षात ठेवा. आणि सर्वाधिक षटकार ठरले होते ते अग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेच्या ओव्हरऑल स्पर्धेमध्ये. दहा फलकावर धावा पाहिले आपण तर 41 धावा पूर्णतः कब्जा करतोय या सामन्यावर वाघवीळचा संघ. कारण सहा चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि सहा चेंडूमध्ये निव्वळ 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 आणि फक्त 2 धावेची गरज वाघवीळ संघाला. तर चला तयारीत रहा, मुर्दा आणि पांजू वॉर्मअप करा. पांजू संघ लगेच क्षेत्ररक्षणात उतरायचं आहे आपण. बबन गोलंदाजी पॉइंटवर, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सामना लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न केला होता गणेश मनेरा यांना, मात्र इथे झेल सुटतोय. आणि या 2 धावा देखील इथे सहजरित्या पूर्ण केले जात आहेत आणि वाघवीळ संघ इथे विजय होतोय. पुढील सामन्यासाठी वाघवीळ संघाला हार्दिक शुभेच्छा. थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करतो वाघवीळचा संघ आणि या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळाला ते म्हणजेच दहिसर या संघाचं. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल दहिसर संघाचं